केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने शनिवार को पुणे में राज्य स्तरीय शुगर कॉन्फ्रेंस 2022 को संबोधित किया। अपने संबोधन के दौरान उन्होंने महंगाई के दौर में वैकल्पिक ईंधन के उपयोग और उनके महत्व को समझाया। इस दौरान उन्होंने कहा कि इलेक्ट्रिक कारों और इलेक्ट्रिक बसों के बाद जल्द ही मैं इलेक्ट्रिक ट्रैक्टर और इलेक्ट्रिक ट्रक को भी लॉन्च करूंगा। राज्य स्तरीय शुगर कॉन्फ्रेंस का आयोजन वसंत दादा शुगर इंस्टीट्यूट पुणे की तरफ से किया गया था। कार्यक्रम में केंद्रीय मंत्री ने एथेनॉल जैसे वैकल्पिक ईंधन के इस्तेमाल पर जोर दिया। उन्होंने कहा कि कृषि और निर्माण उपकरणों में हम किस तरह से एथेनॉल का इस्तेमाल कर सकते हैं, इसका प्रयास चल रहा है। उन्होंने कहा कि वैकल्पिक ईंधन ही ऊर्जा का एक नया भविष्य है। केंद्रीय मंत्री ने कहा कि एथेनॉल और मेथेनॉल जैसे वैकल्पिक ईंधन के साथ साथ इलेक्ट्रिक भविष्य है। मुझे बहुत अच्छे से याद है कि जब 3 साल पहले जब मैं इलेक्ट्रिक वाहनों की बात करता था तो लोग मुझसे कई तरह के सवाल करते थे, लेकिन अब देखिए इलेक्ट्रिक वाहनों की काफ़ी डिमांड है और यह तेज़ी से बढ़ रही है। उन्होंने कहा कि कार और बसों के बाद अब जल्द ही मैं इलेक्ट्रिक ट्रैक्टर और ट्रक को भी लॉन्च करूंगा। यानंतर आपल्या देशामध्ये याच्यात इकॉनॉमिक व्हायबिलिटी आहे आणि त्याचा संबंध साखर कारखानदारीशी आहे आणि ते सांगण्याकरता मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून अधिकृतपणे तुम्हाला सांगतो आहे। म्हणजे मी कुठलं तरी भाषण, बरं मी सगळे प्रयोग स्वतःही करून बघतो तेव्हा तुम्हाला सांगतो आहे, त्यामुळे माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा की येणाऱ्या काळामध्ये इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझल, बायो एल एन जी, बायो सी एन जी आणि ग्रीन हायड्रोजन या आणि इलेक्ट्रिक ह्या अल्टरनेटिव्ह फ्युएलला खूप वाव आहे। मी जेव्हा 3 वर्षापूर्वी इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बसेस आणि इलेक्ट्रिक ऑटोरिक्षाबद्दल बोलायचो तर मला सगळे लोक विचारायचे, मग जर इलेक्ट्रिक गाडी असेल तर मग चार्जिंग कसं होईल, मग चार्जिंग नसेल तर गाड्या घेऊन काय उपयोग आहे। आता टाटाच्या गाड्यांना वर्षभर मिळत नाही, आता मला चिठ्ठ्या मागायला लोक येतात की तुम्ही स्पेशल केसमध्ये आम्हाला गाडी मिळवून द्या। इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बसेस आणि आता मी लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रक्सही पण लॉन्चिंग करणार आहे, मलाच तारीख द्यायची आहे। आणि इलेक्ट्रिक एवढं स्वस्त आहे की ज्या गाडीवर तुम्ही 20,000 रुपये पेट्रोलवर खर्च करत होते त्याच्यावर 1,500 ते 2,000 रुपये इलेक्ट्रिकचा खर्च, मेंटेनन्स नाहीच। मी आता नागपूरला इलेक्ट्रिक कार वापरतो, दिल्लीतही वापरतो आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे पॉप्युलर होणार आहे आणि आपल्यामध्ये एवढी डिमांड आहे की ज्याच्यात जेवढा दम असेल त्यांनी ते करायला काही हरकत नाही। जे मिथेनॉल आहे ते आपण कोळशापासून तयार करतो। आपल्या देशाचं हे दुर्भाग्य आहे की आपल्याकडे सोनं आहे पण आपण सोनं इम्पोर्ट करतो, आपल्याकडे कॉपर आहे आपण कॉपर इम्पोर्ट करतो, आपल्याकडे ॲल्युमिनियम आहे आपण ॲल्युमिनियम इम्पोर्ट करतो, आपल्याकडे आयर्न ओर आहे। आता गडचिरोलीला आपल्या इथे सूर्यागडला आयर्न ओर देशातला सगळ्यात चांगला आता सुरू झालं आहे ते, म्हणजे आज तिथे रोजगार मिळाला, नक्षलवादी मुवमेंट त्याच्यामुळे चेक झाली आणि आज 4-5 हजार मुलांना रोजगार मिळाला, आदिवासी मुलांना। त्यामुळे आपल्याकडे सगळं काही आहे पण आपण इम्पोर्ट करतो। आज कोलमध्ये आपलं इम्पोर्ट 20 लाख करोडचं आहे, आपल्या मिनरल्समध्ये आपलं इम्पोर्ट आहे आणि आपल्या फ्युएलमध्ये इम्पोर्ट आहे आणि म्हणून इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस ही आपली पॉलिसी। आत्ता मला सांगताना आनंद होतो आहे की आसाम पेट्रोलियममध्ये 100 टन मिथेनॉल पर डे अवेलेबल आहे। तर मी मागे लागून लागून खूप अडचणी झाल्या आणि आम्ही आत्ता आसाममध्ये आणि नॉर्थ ईस्टमध्ये 15% डिझेलमध्ये डिझेलमध्ये 15% मिथेनॉल टाकलं। आता मिथेनॉलचा रेट आहे 22 रुपये लिटर आणि डिझेलचा भाव आहे 100 रुपयाच्या वरती आहे आणि म्हणून आपल्या इकडे कोळसा आहे विदर्भात सगळा आणि कोळशापासून मिथेनॉल, मिथेनॉलपासून डी एम ई नावाचा गॅस आहे आणि तो 20% LPG टाकला तर आपला गॅसचा सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त होईल। आपण LPG इम्पोर्ट करतो आणि अमोनियम नायट्रेट जे आपल्या मायनिंग इंडस्ट्रीमध्ये लागतं त्याचंही शॉर्टेज आहे, त्यामुळे सगळ्या ठिकाणी मायनिंग इंडस्ट्री प्रॉब्लेम फेस करत आहे। त्यामुळे माझी दादांना विनंती आहे की आता जसं तुम्ही या इथेनॉलचा देखील करता तसं महाराष्ट्रात मिथेनॉल तयार करणारी इकॉनॉमी आपण तयार केली पाहिजे। ऑलरेडी स्टँडर्ड्स तयार झाले जगात, अमेरिका, कॅनडा, चीन सगळ्या ठिकाणी 100% ट्रक बसेस मिथेनॉलवर चालतात। मी मध्ये मुंबई आणि पुण्याला 2 बसेस या आणण्याचा प्रयत्न केला पण ते राईट अँड लेफ्ट हँडमध्ये त्या बसेस काही तयार झाल्या नाही। आणि आपल्या इथे RCF आणि नव्या मुंबईमध्ये दीपक फर्टिलायझर या 2 कंपनी मिथेनॉल तयार करतात।
त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये आमच्याकडे विदर्भात भरपूर लो क्वालिटीचा कोळसा आहे, त्यामुळे आपण मिथेनॉल तयार करू शकतो. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.